आणि सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे हा चेंडू. ओ जोरदार हिट लगावण्याचा प्रयत्न, मात्र पहिला चेंडू, चांगला चेंडू टाकतोय तो गोलंदाज वैष्णव भोईर. न्हावा एक्सप्रेस गावदेवी न्हावाचा हा खेळाडू. बरीचशी मैदान या खेळाडूनं गाजवलेली आहेत आणि खरं तर त्यानं आपल्या गोलंदाजीमध्ये आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे. टॉल हाईटेड असा हा गोलंदाज आहे. पाच षटकांचा हा सामना असणार आहे. या पाच षटकांच्या सामन्यामध्ये आता कोण बाजी मारणार याकडे तमाम सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा. नजरे तो होगी लेकिन बाहुबली स्वर्गीय नितिन नाईक और लेट सुधीर दांडेल जस्कार कोहली कोबर इनके विपक्ष खेलेगी. जय माता दी सोनारी. ये पहला मैच होगा सुपर 16 का, लेकिन वैष्णव भोईर करेंगे इस ओवर की दूसरी गेंद. वैष्णव भोईर समोर है बड़े ठाकुर विश्वजीत ठाकुर. बड़े ठाकुर ने कड़क प्रहार केला आहे. चेंडू जातो है स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर स्टैंड च्या पलीकडे. चार धावांसाठी चौकार. याच दरम्यान रायगड जिल्हा आय टी सेलचे आदरणीय संयोजक श्री नितेश दादा सोळंकी साहेब यांचं शुभागमन. त्यांच्या समवेत दक्षिण मुंबई भारतीय जनता पार्टीचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सुनीलजी खैर साहेब यांचं शुभागमन. त्यांचं आपण सर्वप्रथम शब्दसुमनाने आणि त्यानंतर इनिंगमध्ये आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करणार आहोत. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. विश्वजीत ठाकूरने चांगली सुरुवात केलेली आहे, दमदार सुरुवात केलेली आहे, ज्याच्यासाठी तो ओळखला जातो. त्याला माहिती आहे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहे. दोन खेळाडू मिडविकेट आणि लॉंग ऑनला तैनात केले, त्यामुळे गॅप बघितले स्क्वेअर लेगला आणि सर्कल ब्रँडेड फटका त्यानं मारला. धावा मिळाल्या चार. हा चेंडू, हा शॉर्ट पिच चेंडू हवेत आहे. जेल होण्याची शक्यता आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर जेल टिपतोय तो वैष्णव भोईर. मोठा हादरा बसतोय तो वीर मराठा जोय संघाला विश्वजीत ठाकूरच्या रूपात. विश्वजीत ठाकूर एक मोठा हादरा बसलेला. निर्णायक मॅच आहे, डिसायडर मॅच आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तोच पुढे सुपर 16 ला खेळणार आहे, नाहीतर काही न हातात घेता घरी जावं लागेल. और देखिए सुपर 16 का दुसरा मॅच होगा. बापदेव क्रीडा मंडळ अलिबाग केतकीचा मळा बनाम हरिओम डोलवी पेंट. विश्वजीत मात्रे बाद झाला, सॉरी विश्वजीत ठाकूर बाद झालेला आहे आणि त्याची जागा प्रथमेश कोळी घेण्यासाठी जातोय. पाच धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. झेल स्वतःच्याच गोलंदाजीवर घेतला तो वैष्णव भोईरनं. गाड मागतोय आल्या आल्या प्रथमेश. गणेशपुरीचा हा खेळाडू बघूया गणरायाचा आशीर्वाद त्याचा फायदा कितपत तो उठवतोय. हा कट केला चेंडू, फ्लिक केला आणि काय झेल टिपलाय. वा मस्त झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय तो प्रथमेश कोळी. प्रवीण दुगाडे बघा, नाणेफेक जिंकली ती वीर मराठा जोय संघानं. संध्याकाळची वेळ आहे, हा गौरज मुहूर्त आहे. अशा वेळेला त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली कारण नंतर जेव्हा थोडासा विजनचा प्रॉब्लेम कदाचित येऊ शकतो अशा वेळेला अडचण यायला नको म्हणून पहिल्यांदा त्यांनी फलंदाजी घेतली. मात्र फलंदाजी करताना जी इनिंग आहे ती डळमळीत झालेली आहे. एका मागोमाग एक असे दोन विकेट्स पहिल्याच षटकामध्ये गारद झालेले आहेत. त्या उलट RCC पेट संघानं मात्र मजल मारलेली आहे आणि त्याला या डिसिजनचा फायदा होतोय. निश्चित तौर पर अपोजिशंस ने जब उन्हें गेंदबाजी करने का मौका दिया समय नहीं गंवाया. सोहेल शेख ने मैच खेलने के तुरंत अपनी फील्डिंग को सजाया. ये अच्छे कप्तान की निशानी होती है. सार्थक मात्रे तैयार ऑन हैट्रिक. वैष्णव भोईरचा हा चेंडू तटवलाय आणि जेल टिपलाय. हैट्रिक मला असं वाटतंय साजरी केलेली आहे ती वैष्णव भोईरनं. जोरदार टाळांचा कडकडाट हा वैष्णव भोईरसाठी येतोय. वा एक साझेदारी की जरूरत है. उनकी तीन विकेटें जा चुकी है और पांच रन.
पांच रन स्कोर कार्ड के ऊपर नजर आ रहे हैं। ऐसे में एक साझेदारी की जरूरत है और जो नॉन स्ट्राइकर एंड पर है विश्वजीत म्हात्रे, उन्हें 30वीं गेंद तक खेलना होगा। हाँ, विश्वजीत म्हात्रे जोपर्यंत विकेट वर असतील तोपर्यंत धावा येतील। तो रायगड टेनिस क्रिकेट मधला सहभाग आहे। जर का विकेट वर थांबला की समजायचं की त्या धावांचा पाऊस पडलाच असं समजायला काही हरकत नाही। विश्वजीत म्हात्रेवर सगळ्या नजर अवलंबून राहिलेल्या आहेत, परंतु आतापर्यंतचा इतिहास प्रवीण जोगाडे आपण बघितलेला आहे। जेव्हा पहिल्या सुरुवातीचे फलंदाज जेव्हा नाकाम होतात तेव्हा मिडल ऑर्डरनं बऱ्याच मॅचेसमध्ये जबाबदारी स्वीकारून संघाला विजय मिळवून दिलेला आहे। आपण कालही बघितलं या मैदानावर ऋषिकेश माळीनं मिडल ऑर्डरला येऊन संघाला तारलेलं आहे। त्या प्रकारे फलंदाजी आता या मिडल ऑर्डरला करावी लागेल ती वीर मराठा जोहेच्या। शॉर्ट पिच चेंडू फ्लिक केला, चेंडू जातो फाईन लेग मध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र काही उपयोग नाही, चेंडू जातो सीमा पार। हा चौकार तीन बाद नऊ अशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये, म्हणजे थोडस आरसीसी आणि प्रेमजीत काकडे प्रतिष्ठान पेठकडे हे षटक गेलेलं आहे। पहिलं षटक वैष्णव भोईरनं टाकलं। खरं तर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असतं, फक्त दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात त्यामुळे फलंदाजांना मौके असतात। त्या उलट या बॅटिंग पिचवर एन्व्हायरमेंट फलंदाजांना अनुकूल असताना वैष्णव भोईरनं बाजी मारली आहे ही प्रशंसनीय बाब राहिलेली आहे आतापर्यंत तरी आरसीसी पेठच्या या वैष्णव भोईरची। आरसीसी पेठ और प्रेमजीत प्रतिष्ठान पेठ के लिए प्लस पॉइंट क्या है, विश्वजीत ठाकुर का विकेट और वो भी पहले ही ओवर में। निम्मा काम तमाम, इंग्रजी मध्ये म्हणतात ना की वेल बिगन इज हाफ डन। तुम्ही जर सुरुवात चांगली केली की निम्म काम तमाम केल्यासारखं असतं। पहिल्या षटकामध्ये 9 धावा। आता हे जे गोलंदाज हवी झालेले आहेत यांच्यावर प्रहार करावा लागेल तो वीर मराठा जो आहे संघाला, आणि प्रहार करण्यामध्ये माहिर आहे विश्वजीत म्हात्रे। बऱ्याचशा मैदानावर आपण त्याला बघितलेलं आहे, आक्रमक पवित्रा नेहमी तो धारण करत असतो। 5 षटकांचा हा सामना आहे, या अगोदरचे सामने 6 षटकांचे आपण बघितलेले आहेत, परंतु या 5 षटकांच्या सामन्यामध्ये मॅक्झिमम रन्स येणं हे गरजेचं आहे। ते आत्ता सध्या तरी वीर मराठा जो हे पेंड संघाला। हा चेंडू शहबाज शेख, हो हा चेंडू शहबाग शेखचा ऑफ स्टंपच्या बाहेर होता, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय फाईन लेग मध्ये, एक ही धाव या चेंडूवर येत नाही। देखिए आरसीसी पेट और प्रेमजीत प्रतिष्ठान पेट के लिए उनके कप्तान रन नहीं बना पाए, लेकिन कप्तानी काफी अच्छी की है सोहेल शेख ने। हा उगीच त्यांना तुम्ही रातो के कातील नाव थोडीच दिलंय, एक चांगली सोच आहे या कर्णधाराकडे। जेव्हापासून यानं कर्णधार पद आरसीसी पेठचं स्वीकारलं, सुवर्ण काळ दिलेला आहे तो आरसीसी पेठला या रायगड प्रीमियर लीग मध्ये, पण तोच त्याचा प्रयत्न आहे। हा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा मिडल स्टिक वरचा चेंडू होता, जातोय सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये, मस्त क्षेत्ररक्षण झालंय। वा, अफलातून क्षेत्ररक्षण झालेलं आहे, टाळ्या वाजवतात त्याचे सहकारी। एवढं जोरात धावत जाऊन हा चेंडू त्यांना अडवला, जिथे चौकार जाऊ शकत होता तिथे फक्त धावा मिळत आहेत। 2-11 हे समीकरण जाऊन पोचलेलं आहे ते वीर मराठा जो हे पेंड संघाचं। संध्याकाळची वेळ आहे, सगळे पक्षी आता घराकडे चाललेले आहेत, या अभयारण्यामध्ये चाललेले आहेत, विसावा घेत आहेत। अगदी घनदाट असं जंगल आपल्याला समोर दिसतंय, कर्नाळा किल्ला दिसतोय, कर्नाळा किल्ल्यावरचा वरची पिंड तो सुळका, सगळं विलोभनीय असं हे दृश्य, आणि अतिशय म्हणजे पोल्युशन विरहित असं हे गाव आहे हे शिरडण गाव, आणि त्यामध्ये गोलंदाजी करतोय तो शहबाज शेख पेठ, पनवेल तालुक्यातील पेठचा हा खेळाडू। वल्टा चेंडू, विश्वजीत प्रहार केलाय आणि सरळ चेंडू धाडलाय तो स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी। वा रे वा, म्हणालात आपण बरोबर बोललात की विश्वजीत फक्त विकेटवर तू थांब, धावा ऑटोमॅटिकली येतील, मॅग्नेट आहे त्याच्याकडे, धावांचं जे मॅग्नेट आहे ना ते मॅग्नेट अलॉट अट्रॅक्शन नुसार त्याच्याकडे धावा नेहमी येत असतात, विकेटवर थांबणं गरजेचं आहे। पॅरल स्ट्रोक मारला, पुढचा चेंडू खेळण्यासाठी विश्वजीत तयार।
फुलटॉ जमीन लगातचा फटका जातोय चेंडू सरळ सरकेल दर्या सारंग कानोजी आंग्रे स्टँडच्या दिशेने मात्र सुंदर क्षेत्ररक्षण थ्रो पण चांगला एक रन मिळतीय तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे बीमर साठी ना पंच बीमर साठी मागणी केलेली आहे बघूया निर्णय काय येणार एक 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 धाव महत्त्वाची आहे मंगेश वाकडीकर साहेबांनी सगळ्या फॅसिलिटीज ज्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दिल्या जातात त्या देण्याचा प्रयत्न या टुर्नामेंटच्या माध्यमातून या लीगच्या माध्यमातून या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून तमाम सर्व रायगडवासियांना दिलेला आहे तिसरे पंच तपासतात डिसिजन इज पेंडिंग पेंडिंग आहे डिसिजन आणि ते कॉईन कसं फिरतंय बघा रायगड प्रीमियर लीगचा लोबो रायगडच्या उत्कर्षासाठी आणि पंचांचा निर्णय आलेला नो बॉल नो बॉलचा इशारा आणि हेलिकॉप्टर फिरलंय ना पंच फ्री हिटचा इशारा पंचांकडून येतोय ऍडव्हान्टेज ऍडव्हान्टेज उंच हा चेंडू होता क्रिस गेल रायगडचा क्रिस गेल क्षेत्ररक्षण सजवतोय सोहेलला मदत करतोय एक्सपिरियन्स खेळाडू आहे क्रिस गेल सोहेल शेखचा हा चेंडू मस्त तटवलाय चेंडू जातोय सरनोबत नेताजी पालकर स्टँडच्या दिशेनं चार धावांसाठी बरोबर फायदा उठवला फ्री हिटचा मस्त जागा बनवली बघा आणि हा चेंडू सरनोबत नेताजी पालकर स्टँडच्या दिशेनं चौकारासाठी मारला ठीक आहे टेनिस में अनुमान ये कहा जाता है कि आपकी टीम का अगर अच्छा चल रहा हो तो कोई गलती नहीं करना चाहिए यहाँ पर बॉलर ने एक नो बॉल डाली उसके बाद फीट पर चार आए यहाँ से रन शायद शुरू हो सकते हैं वीर मराठा जोहे के लिए झाले होऊ शकत नाही झाले पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा होत्या आणि आई षटकार येईल का आणि हाही जातोय उतुंग असा षटकार क्या बात है प्रयास ये वीर मराठा अर्धा सटोला आणला डीजे मास्टरनं पण चांगलं गीत लावलेलं आहे मराठी माणसाचं आवडतं गीत त्यानं लावलं आणि या षटकारानं 29 वर जाऊन पोचलेला आहे वीर मराठा जो आहे 29 पहिला चेंडू मेडन त्यानंतर 2 धावा त्यानंतरच्या चेंडूवर 6 धावा त्यानंतर सिंगल 1+1 आणि त्यानंतर चौकार आणि त्यानंतर आत्ताच्या चेंडूवर आला तो षटकार म्हणजे हे महागडं असं षटक राहिलेलं आहे त्या शहबाज शेखचं खरपूस समाचार या दोन फलंदाजांनी उठवलेला आहे जरा फास्ट घ्या प्लीज सोहेल मिळेल त्या चेंडूनं खेळायचा प्रयत्न करा प्लीज मंगेश वाकडीकर साहेबांची सूचना आलेली आहे कारण आता संध्याकाळ झालेली आहे मला असं वाटतं सूर्य अस्ताला गेलेला आहे त्यामुळे या संधी प्रकाशाच्या काळामध्ये आपल्याला ही मॅच खेळायची आहे विश्वजीत म्हात्रे प्रयास पाटील इथे चमकलेला आहे 3 चेंडूमध्ये प्रयासनं 14 धावांची खेळी केलेली आहे उपयुक्त अशी खेळी प्रयास पाटील या मैदानावर करतो या दुसऱ्या षटकातील मला असं वाटतंय शेवटचा चेंडू असेल ओ क्लीन बोल्ट व्हॉट अ एक्सलंट डिलिव्हरी फलंदाज बाद होतोय शहबाज शेखच्या गोलंदाजीवर प्रयास पाटील या डेंजर बॉलर तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे बघूया डिसिजन पेंडिंग तिसरे पंच तपासतायत गोलंदाजावर आक्षेप घेतलेला आहे बघूया पंच शैलीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे गोलंदाजीच्या शैलीवर डिसिजन पेंडिंग आहे या षटकातील शेवटचा चेंडू आहे थोडस महागड असं षटक राहिलेलं आहे पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या 9 फेअर डिलिव्हरी आहे पंचांनी फेअर डिलिव्हरी डिक्लेअर केलेली आहे हे षटक संपलं 29 धावा धाफलकावर लागलेल्या आहेत 29 परफेक्ट चेंडू परफेक्ट परफेक्ट यॉर्कर आणि त्रिफळा
गुल इन स्विंगिंग यॉर्कर हमें देखने का मौका मिला ऐसा लगा कि गेंद को बाहर की तरफ निकालने की कोशिश कर रहे गेंदबाज लेकिन गेंद को अंदर की तरफ लेकर आए समझ नहीं पाए बल्लेबाज सीधा क्लीन बोल्ड होकर वापस पवेलियन में प्रयास इंपैक्ट प्लेयर इन हो चुका है तो देखिए 29 पे 4 है विश्वजीत मात्रे 18 गेंदे अभी भी शेष है इनिंग की ज्यादा से ज्यादा गेंदे कितनी खेलते हैं वहां से टारगेट सेट होगा यहां पर वीर मराठा जोहे का आरसीसी पेट काकड़े प्रतिष्ठान के लिए अरे आता जो एवरेज है तो 14.50 है कमी नहीं है चांगला एवरेज ठेवलेला है तो वीर मराठा जोहे संघान जर का आरसीसी पेटला या मैच मध्ये राहायचं असेल तर हे षटक चांगले टाकावा लागणार निश्चित तौर पर क्योंकि 29 रन आ चुके हैं 4 विकेटे जा चुकी हैं नितिन धुले की ये गेंद और इस गेंद को भेजा विश्वजीत मात्रे ने स्क्वेयर लेग और मिडिल विकेट के बीच में से स्लॉग स्वीप किया 6 रन पनवेल क्रिकेट में बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ दाएं हाथ के स्पेशलिस्ट बल्लेबाज अगर कोई है तो वो है प्रसाद गरत विश्वजीत मात्रे ऐसे गिने चुने बल्लेबाज हैं जो बाएं हाथ के गेंदबाजों को काफी अच्छा मसल देते हैं आणि दाखवले त्यांना आले आला प्रहार केला म्हणजे मार्टिन क्रोस स्टाईल न पॅरलल षटकार त्यांना मारलेला आहे म्हणजे उंच नाही मारला लांब नाही मारला परफेक्ट मोजून मापून त्यांना माप लावलं मापदंड लावला आणि त्यांना षटकार लगावलाय बघा उनको पता है कि घर के छत पे मारूंगा तो भी छे बाउंड्री पार करूंगा तो भी छे अफलातून फलंदाजी मस्त फलंदाजी धरणी म्हणजे धूळ हाताला लावतोय आणि आता खेळण्यासाठी तयार आहे बघा विश्वजीत रिवर्स दागने की कोशिश शॉर्ट थर्ड मैन के ऊपर इस गेंद को फील्ड किया नाकाम रहा ये स्ट्रोक रुका हुआ टोटल वहीं पर वीर मराठा जोहे 4 विकेटों के नुकसान पर 35 रन सरल बैट ने धावा येता है मस्त षटकार चौकार लावता है परंतु एक्सपेरिमेंट करायला जातात कारण गैप नाही गैप भरपूर है बघा तिकडे ऑफसाइड मध्ये सर्कलच्या बाहेर प्लेयरच नाहीये त्या कंप्लीट व्ही शेप मध्ये निश्चित तौर पर कभी कभी ललचाया जाता है बल्लेबाज को कि कोई वो अलग करे नितिन धुले इस ओवर की करेंगे तीसरी गेंद अच्छा यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप खोद के निकाला वहां पर विश्वजीत मात्रे दूसरा रन लेने के लिए दौड़ रहा है थोड़ा लेजी क्रिकेट यहां पर हमें देखने का मौका मिला खराब फील्डिंग उस वजह से मिले 2 और इस 2 के बदौलत टीम का टोटल 37 रन 4 विकेटों के नुकसान पर विश्वजीत धावत किती सुटला बघा एक पहिलीच जोरात धाव घेतली आणि छोटीशी मिस्टेक झाली क्षेत्ररक्षण करताना त्याचा पुरेपूर फायदा त्यांना घेतला म्हणजे वाघ पाठीमागे लागल्यानंतर आपण जसं धावतो तसं धावला निश्चित तौर पर और ये जरूरी भी है एक एक रन कीमती है क्वालिफायर मैच है ये सुपर 16 के लिए ये फुल टॉस किया लेकिन गेंद हवा में बिल्कुल गैप में एक और आपकी स्टाइल में अगर कहा जाए तो मार्टिन क्रो स्टाइल में पैरेलल छे और जब पैरेलल छे आते हैं तो ऐसा लगता है कि गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरीके से कनेक्ट हो रही है परफेक्ट म्हणजे तो बिल्डर है ज्याला आपण आर्किटेक्ट म्हणतो ना तो परफेक्ट आहे मोजून मापून बरोबर मापत षटकार मारतोय आणि सीमारेषेच्या अगदी थोडे 1-2 फूट पुढे षटकार मारतोय तो विश्वजी निश्चित तौर पर 43 पे आता हुआ टोटल 2.4 की समाप्ति हो चुकी है नितिन धुले जिन्होंने पिछले मैच में आरसीसी पेट और प्रेमजीत काकड़े प्रतिष्ठान पेट के लिए काफी अच्छी गेंदबाजी की थी निर्णायक 5वां ओवर किया था उन्हीं के ऊपर मार पड़ती हुई ये देखिए रिवर्स दागने की कोशिश और ये रन आउट का विकेट विकेट नंबर 5वां जल्दबाजी की रोहित पाटिल ने बैक टू द पवेलियन धावत जा प्लीज रोहित पाटील बाद झालेला आहे भयान शांतता पसरली बघा अगोदर जो धुमाकूळ जो मैदानावर आपल्याला पाहायला मिळत होता त्यानंतर भयान शांतता 43 धावा धापलकावर लागलेल्या आहेत शेवटचा मला वाटतं या षटकातील एक चेंडू अजूनही बाकी असेल म्हणजे विकेट गेल्यात वीर मराठा जोहे पेंट संघाच्या परंतु ऍव्हरेज रन पर ओव्हर 15.18 आहे म्हणजे जर प्रोजेक्टेड स्कोर जर आपण बघितला तर 75 आसपास हा स्कोर जाऊ शकतो या रन रेटनं निश्चित तौर पर टेम्पो जो खड़ा किया है विश्वजीत मात्रे ने 65 के करीब तो जाना ही चाहिए मेरे ख्याल से
हाँ कारण संध्याकाळची वेळ आहे, अशा वेळेला थोडंसं टार्गेट जर जास्त असेल तर अजून सेफ स्वतःला समजू शकेल ती वीर मराठा जो हे पेंट संघ इम्पॅक्ट येस इम्पॅक्ट प्लेयर इन झालेला आहे, आत गेलेला आहे योगेश पाटील विंदणे उर्फ बाबू के लगाएंगे साबू ये गेंदबाजों को बघूया बाबू मध्ये क्षमता आहे इम्पॅक्ट प्लेयर आणि हे उंचीनं कमी असलेले खेळाडू आहेत ना क्रिकेटमध्ये चमकतात. हा ब्रायन लारा को देखिए रिकी पॉन्टिंग को देखिए सचिन तेंडुलकर को देखिए आणि कॉमेंट्री मध्ये पण चमकतात. हाँ ये बात तो बिल्कुल सही है. 43.5 आ चुका है, 2.5 की समाप्ति हो चुकी है इस ओवर की आखिरी गेंद. नितिन विश्वजीत मादरे के लिए ये गेंद और इस पर एक रन आ चुका है लेग बाय के तौर पर. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है लेग बिफोर विकेट के लिए. ये तीसरे अंपायर को रेफर किया है बॉलिंग करने वाली टीम ने ना अंपायर बॉलिंग करने वाली टीम ने यह रेफर किया है. वीर मराठा जोहे पेठ आणि आरसीसी पेठ प्रतिष्ठान प्रेमजीत काकडे प्रतिष्ठान पेठ या दोन संघादरम्यान अस्तित्वाची लढाई आहे. डिसायडर मॅच आहे. आज बामणडोंगरी टीम पोहोचलेली आहे ती सुपर 16 ला आणि या दोन टीम मधून कोण सुपर 16 ला पोहोचणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. संध्याकाळची वेळ झालेली आहे, 5:11 झालेली आहेत आणि अशा वेळेला या सूर्यास्ताच्या वेळी हा सामना सुरू आहे. LBW साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. टेक्नॉलॉजी किती वाढली आहे त्या टेक्नॉलॉजीचा फायदा आणि पंचांचा निर्णय नॉट आउट पंचांचा निर्णय आलाय. क्रिस गेल बघा थोडासा हताश झालेला दिसतोय, चेहऱ्यावर निराशा दिसतेय. सुंदर चेंडू टाकलेला मात्र हा चेंडू क्लिअर कट ऑफस्टंप सोडून चाललेला, त्यामुळे पंचांना हा निर्णय देण्यामध्ये अजिबात कोणतीही जास्त विचार करावा लागलेला नाही. विश्वजीत मात्र एकमेव आशा आहे 11 चेंडूमध्ये 23 धावांवर खेळतोय आणि त्याच्याबरोबर आता इम्पॅक्ट प्लेअर गेलाय तो योगेश पाटील बाबू. 44.5 है, 5 ओवर का ये मैच है. वैष्णव भोईर अपने स्पेल का दूसरा ओवर करेंगे. पहला ओवर उन्होंने 9 रन वाला किया था हमारे कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से और दूसरा ओवर करेंगे अपने स्पेल का वो कर्नाला एंड से. हाँ ये एक वेगळी रणनीती त्यानं आखलेली आहे. बघा आत्ताचं वातावरण कशाला पोषक आहे त्यानुसार एंड त्यानं बदललेला आहे. वैष्णव भोईर लेकिन विश्वजीत मात्रे का बल्ला अब यहां पर चलता हुआ नजर आ रहा है. एक और 6 रन आ चुके हैं, 50 रन टीम के पूरे हो चुके हैं. 50 में 5 थोड़े खुश होंगे विश्वजीत ठाकुर कि लड़ने की ताकत उनके पास धीरे धीरे आ रही है. नहीं आणि त्याच्याबरोबर रोशन पाटील आपले खुश असतील, त्यांचे संघ मालक हर्षद पितळे ही खुश असतील याच्या या खेळाडूच्या कामगिरीवर. वेळेवर त्यानं मदत केलेली आहे. बघा वेळेवर जो मदत करतो तोच आपला खरा मित्र असं आपण नेहमी म्हणत असतो. काय त्यानं फटका मारला विश्वजीत मात्रेनं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. सरळ मिडविकेट सीमारेषे पलीकडे षटकार ठोकला आणि हा मोजून मापून नाही आर पार स्टेडियम बाहेर आर पार षटकार मारला. 50 पे 5 चौथा ओव्हर चल रहा है. देखिए पहली गेंद पर 6 आने के कारण बल्लेबाज के पास एक मौका रहता है कि 10+15+ इस ओवर को वो बना सकते हैं क्योंकि इस ओवर की 5 गेंदें अभी भी शेष हैं. एक और विश्वजीत ने का सपना लेकर पैदा हुए विश्वजीत मात्रे ने निर्णायक मोड़ पर जहां पर जरूरत थी विश्वजीत ठाकुर अपने कप्तान को वो पारी खेलते हुए नजर आ रहे हैं. अफलातून फटका गेला चेंडू मला असं वाटतं मिळणं कठीण होऊन बसलेलं आहे, एवढ्या लांब त्यानं षटकार मारलेले आहेत. वो कहते ना नकद बड़ा ना पद बड़ा, मुसीबत में खड़ा वो सबसे बड़ा, ये सबसे बड़ा है इस वक्त वीर मराठा जोहे के लिए विश्वजीत म्हात्रे क्योंकि मुसीबत में खड़े हुए हैं. आणि काय त्यानं जागा बनवली, फक्त एक पाऊल पुढे टाकलं आणि जोरदार असा फटका दिला मिडविकेटला त्यानं षटकार ठोकला आणि सगळ्या चाहत्यांची मन जिंकतोय तो टाळ्या वाजवायला भाग पडतोय. इस ओवर की तीसरी गेंद और यह सीधा खेला है. क्या यह होगा स्टेडियम पर आर बार लगातार तीसरा छक्का. कितने नंबर के ये खिलाड़ी है जिन्होंने लगातार 3 छक्के लगाए. अफलातून फलंदाजी करतोय
वारंवार परमेश्वराचा आभार पण तो मानतोय बघा. 26वा हा खेळाडू आहे ज्यानं षटकारांची हॅट्रिक या मैदानावर केलेली आहे. जोरदार टाळ्या याच्यासाठी झाल्या पाहिजेत. खुश कर दी वीर मराठा जो है पंचायती हर्षद पितळेगी. इकडून आवाज येतोय सहा चेंडू मध्ये सहा षटकार पाहिजेत. परंतु वैष्णव भोईर सुद्धा गाजलेला खेळाडू आहे, अतिशय नावाजलेला गोलंदाज. परंतु या गोलंदाजाला सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रेस्ट्यांच्या दिशेने अजून एक षटकार मारतोय तो विश्वजीत योगदान पर. विश्वजीत म्हात्रे 47 गणिजी योगदान 15 गेंदों में. काय अफलातून फलंदाजी केलेली आहे. तुम्ही म्हणालात बरोबर म्हणालेला, तुम्ही फक्त थांबा विकेटवर, वेळ येईल तुमची पण वेळ येईल आणि तेव्हा तुम्ही षटकार चौकार मारू शकता. आणि तेच होत आहे. ठीक आहे माळी, बडा खिलाडी जो होता है ना, बडा खिलाडी उसे शुरुआत में सेट होना पड़ता है. अगर उनके रन नहीं बने तो एक दो गेंदे चार पांच गेंदे वो क्रीज पर रहना जरूरी है. आते ही मारने की कोशिश करेंगे तो वो मार नहीं सकते, लेकिन अगर रुकते हैं तो कभी ना कभी इस तरह की मारधाड़ वो जरूर करते हैं. रख भरोसा खुद पर, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, रास्ते के कांटे देख कर रुकना ना मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मंजिल मिलने का मजा भी आएगा. 47 रन 15 गेंदों में विश्वजीत म्हात्रे आरपीएल के एक और 50 के करीब. काल याच वेळेला ऋषिकेशचं तुफान आलेलं, आता विश्वजीत म्हात्रेचं वादळ ऋषिकेश मैदानामध्ये. उनकी पारी कौन भूलेगा 76 रनों की. ओ हा चेंडू निर्धाव चेंडू वैष्णव भोईरनं कम बॅक केलेलं आहे. वैष्णव भोईरनं तिसऱ्या पंचांकडे मागणी हाईटचा चेंडूसाठी. बघा तिसऱ्या पंचांकडे मागणी आलेली आहे. विश्वजीत अजूनही काय डळमळीत झालेला नाही आहे. चार षटकार त्यानं ठोकलेले आहेत आणि अजून षटकार मारण्याची त्याची बोक तिसऱ्या पंच तपासत आहेत. टोटल इस वक्त है 68 68. विश्वजीत म्हात्रे खेल रहे 47 का निजी योगदान 50 से 3 रन दूरी, लेकिन संकट मोचक बने. हाँ टीम लड़खड़ा रही थी, 3 विकेटें जा चुकी थी, फिर 5 गई, लेकिन डटे रहे. ये व्हाइट बॉल है, व्हाइट अजून अजून सोने पे सुहागा. लेकिन मेरे समझ में ये नहीं आ रहा था, कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी करते हुए 9 रन दिए थे महज वैष्णव भोईर ने, तो उनका एंड बदलने की जरूरत कैसे आन पड़ी. नहीं हे षटक महत्त्वाचं होतं ना, जरी एंड बदलला गेला असला तरी या षटकामध्ये कमी धावा देणं हेही महत्त्वाचं होतं. म्हणून कर्णधारानं सोहेलनं त्याच्यावर जबाबदारी टाकलेली, मात्र इथे चित्र थोडं उलट झालेलं वाटतंय. हा चेंडू जोरात मारलाय, उंच जास्त आहे, झेल टिपला जातोय आणि विश्वजीत म्हात्रे बाद होतोय. 15 चेंडू मध्ये 47 धावा. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. काय अफलातून फलंदाजी केली. 3 रन दूर 7 षटकार, 2 डॉट त्याच्याकडून चेंडू गेले. स्ट्राईक रेट 313.33 चा स्ट्राईक रेट. क्या बात है विश्वजीत, तुम तो छा गए छा गए. या वेळेला वादळ येतच का धावांचं, रोज असंच होतंय. हा जो पिरियड आहे, शेवटची डिसायडर मॅच आहे, इथे एक तरी खेळाडू असा चमकतो की धावांचा पाऊस इथे पाडतो आणि तमाम सर्व क्रीडा रसिकांची मन जिंकतो. देखिए एक्शन रिप्ले में अगर हम देखे सफल हुए थे विश्वजीत म्हात्रे, लेकिन जो लेंथ थी वैष्णव भोईर की वो काबिले तारीफ थी. वैष्णव भोईर पण काय कच्चा गुरुचा चेहरा नाही, त्यानं पण क्रिकेट मधले बरेचसे उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत. त्यानंही विकेट घेतली ती विश्वजीतची. हा चेंडू, ओ व्हाट अ एक्सलंट डिलिव्हरी, मस्त चेंडू. ही गुडलेन पद्धतीची गोलंदाजी या विकेटवर पाहिजे. बाउन्सिंग विकेट आहे, थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ हा चेंडू टाकला आणि चेंडू विसावला तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लास्ट विकेट 16 चेंडू मध्ये 47 धावा केलेल्या, रन पर ओव्हर 17.25 आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांचा सामना आहे. 69 for 6. आपको याद होगा ठीक है माळी, 106 रनों की साझेदारी हमने देखी थी खोपोली के मैदान पर प्रशांत कर्वे और सुनील चावरी के बीच. करेक्ट, उनमें से प्रशांत कर्वे द्वारा मंगेश जी वाकड़ीकर साहब को शुभकामनाएं आ चुकी है, जो आजकल पनवेल में एक होटल चला रहे हैं हरिओम कट्टा, जिनका स्वाद भी मंगेश वाकड़ीकर के होटल साई एकवीरा जैसा ही है. हाँ अग्रिकोळी पद्धतीचं सुंदर सुंदर म्हणजे डिलिशियस
डिशेस तिथे मिळतात, चांगले स्वादिष्ट भोजन तिथे आगरी कोळी पद्धतीचं तो आपण खाऊ शकतो. असे प्रशांत करपे, क्रिकेटची त्यांची नाळ जुळली गेलेली आहे. आता गिरायक त्यांच्या हॉटेलमध्ये असेल, कोणतरी ऑर्डर करत असेल काही चिंबोरी किंवा कोलंबी, परंतु त्यामध्येही त्यांना क्रिकेटची मॅच त्यांच्या टीव्हीवर तिथे लावली आहे. बघा निश्चित तौर पर क्रिकेट उनके नस नस में बसा हुआ है, प्रशांत दादा कर पे गए. लेकिन समर्थ गढ़ो क्रिस गेल इस इनिंग का आखिरी ओवर करते हुए 69 रन फास्ट फास्ट जो आपने कहा था 70 के करीब ये टीम पहुंच सकती है, 75 के करीब मौका है इनके पास 80 तक जाने का. 80-86 पर्यंत टार्गेट आपला प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दिसतोय. परंतु जर का क्रिस गेल ज्याच्यासाठी ओळखला जातो, क्रिस गेल एक चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जातो, फिरकीपट्टू आहे तो, निश्चित तौर पर त्याची जादू जर झाली. यूके टाइगर में मैंने देखा था, यूके टाइगर ट्रॉफी में सीमेंट की विकेट पर इन्होंने टेनिस बॉल में 6 गेंदों में 8 रन बचाए थे. बघूया त्याच गोलंदाजीची पुनरावृत्ती इथे होईल का. समोर आहे तो फलंदाज योगेश पाटील बाबू, इम्पॅक्ट प्लेयर बाबू. बघूया काय इम्पॅक्ट करतोय. ओ हो हो, गरा गरा फिरवला हा चेंडू, भिंगरी सारखा भोरा आपण जसा फिरवतो तसा. क्रिस गेलच्या हातामध्ये जादू आहे, आणि आत्ताची नाही, गेली 25-30 वर्ष या आपल्या जादूनं तमाम सर्व क्रीडा रसिकांना त्यानं मंत्रमुग्ध केलेलं आहे. 30 गोलंदाजी टप्प्यावर आणि टर्नवर नियंत्रण असणारी गोलंदाजी करतोय तो समर्थ कडू. हा चेंडू समर्थाचा अट्टो लावलाय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे, इम्पॅक्ट प्लेयर मारतोय सुंदर असा षटकार. क्या बात है, योगेश पाटील, योगेश पाटील षटकार मारतोय आणि तमाम सर्व क्रीडा रसिकांची मन जिंकतोय. म्हणजे ही मॅच कोणा एकाच्या बाजूने नाहीये, दोन्ही बाजूने तुंबळ युद्ध आहे ते या रायगड प्रीमियर लीग मध्ये. ओ हा चेंडू निर्धाव चेंडू जातोय तिसऱ्या पंचांकडे, मदत वाईड साठी ना. बघूया तिसरे पंच आमचे हेमंत कोळी बसलेले आहेत, त्यांना या मॅच मध्ये जास्त मला असं वाटतं परिश्रम करावे लागलेले आहेत. डिसिजन पेंडिंग आणि फेअर डिलिव्हरी वाईड नाहीये. नीरज राणावत स्वतः क्रिकेटरही होते, पंचांचं काम मोठमोठ्या मॅचेस मध्ये त्यांनी केलेलं आहे. हो 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 हो, क्या बात है, क्रिस गेल समर्थ कडू शेवटचं स्लॉग ओव्हर डेप्थ ओव्हर आणि हे असं 4 गेंदों में 6 रन दिए उन्होंने. शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणं म्हणजे हे जिकिरेचं काम आहे. चुनौती चॅलेंज था उनके लिए, क्योंकि अपोजिशन सब हावी हो रहे थे, रन आ रहे थे, 69 स्कोर बोर्ड पर लगे थे 4 ओवर की समाप्ति के बाद. ऐसे में रनों को रोकने वाली ये गेंदबाजी हो रही है. थोडंसं प्रेशर मध्ये आलेले आहेत इम्पॅक्ट प्लेयर. हो फुटवरचा वापर, आई चेंडू फिरवला आणि यष्टीचित करण्यात येते ते फलंदाज योगेश पाटील यांना. सुदर्शन आमच्या इथे सांगतात की रायगड प्रीमियर लीग मधली ही पहिली स्टंपिंग आहे. ती सचिन जाधव मला असं वाटतं ज्यांनी शशी जाधव यांनी केलेली आहे आणि तेही क्रिस गेलच्या गोलंदाजीवर. देखिए एक टेक्निक होती है बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ खेलने की, जो स्पिनर होते हैं 75 आउट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलना, बैकफुट पे जाना, स्ट्रोक के लिए जगह बनाना. हमें एक ही शॉट नजर आया समर्थ के खिलाफ योगेश पाटील बाबू का, स्लॉग स्वीप. वो स्लॉग स्वीप करना चाहते थे, एक गेंद कनेक्ट हुई 6 आया, लेकिन 5 गेंदों में वो 6 आ चुके हैं, 4 गेंदें उन्होंने डॉट खेली स्लॉग स्वीप के चक्कर में. हाँ नक्कीच प्रवीण आपलं म्हणणं रास्ता है. शेवटचा एकच चेंडू शिल्लक आहे, एक चांगलं षटक डेप्थ ओवर कसं टाकायचं याचं ज्वलंत उदाहरण एक एक्सपिरियन्स खेळाडू समर्थकडू सगळ्या या तरुण खेळाडूंसमोर ठेवतोय. विशेष अनुभव आपके जीवन का सबसे बड़ा अध्यापक होता है टीके मारी सर. प्रश्न कोणी विचारू नका, उत्तर तुम्हाला मिळत जाईल. जीवन इतकं सुंदर आहे की अनुभवच तुम्हाला सांगत जाईल आणि अनुभव सांगतोय. अनुभवाची शिदोरी अनुभवाचं गाठोड सोडलेलं आहे इथे ते समर्थकडून. शेवटचा चेंडू कुणाल, कुणाल शिंदेच्या बॅटला चेंडू लावून जातोय तो फाईन लेग मध्ये. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव धोकादायक होऊ शकते आणि तिसऱ्या पंचांकडे
मागणी धावचित साठी छिहत्तर तो बन चुके हैं, लेकिन अगर वो रन आता है तो 77 बनेंगे, अगर रन आउट होता है तो 76। टारगेट जरूर तीसरे अंपायर हमें बताएंगे, लेकिन तुरंत फील्डिंग सजानी है विश्वजीत ठाकुर एंड कंपनी को। हेलो, रायगढ़ प्रीमियर लीग या चौथा पर्व मधील साखळी स्टेज मधील हा शेवटचा दिवस, कारण उद्या भाऊबीजेच्या निमित्ताने सुट्टी आहे। 16 तारखेला सेमी फायनलचे म्हणजे सुपर 16 सामने आपल्याला बघायला मिळतील आणि 17 तारखेला सेमी फायनल आणि फायनलचा थरार आपल्याला बघायला मिळेल। नामदेवजी चौधरी यांना माझी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावर यायचं आहे आज। निलेश, या चेंडूकडे आपण जाऊया, डायरेक्ट चेंडू लागलेला आहे तो स्टंपवर, त्यामुळे धावचित झालेला आहे तो फलंदाज। म्हणजे एकूण स्कोर झाला 76, जिंकण्यासाठी 77 धावांची गरज। थँक्यू। हॅलो फलंदाज पाठवा। अचानक कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ शिरडोन आणि मंगेश दादांच्या समवेत सातत्याने काम करणारी बरीच मंडळी आहेत, त्यामध्ये कैलासदादा वाजेकर आहेत, धोंडूदादा भोपी आहेत, नामदेवजी चौधरी आहेत, मंगेशजी भोंकर आहेत, प्रीतमजी टकले आहेत, संतोषजी चौधरी आहेत, सुशांतजी वेदक आहेत, आमचे नारायणदादा आहेत। या सगळ्यांचं आपण परत एकदा शब्दसुमनाने स्वागत करूया आणि मी विनंती करतोय, सर्वप्रथम आदरणीय जिल्हा संयोजक रायगड जिल्ह्याचे आय टी सेलचे आदरणीय नितेशजी सोळंकी साहेब यांना की आपण मुख्य मंचावर यायचं आहे। अतिथी देवो भव असं म्हटलं जातं आणि या सर्वांचा शुभ सन्मान रायगड प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपण या मेघडंबरीच्या साक्षीने या स्वराज्याच्या भूमीमध्ये आपण करत आहोत। मित्रांनो, आपण काय घेऊन जातोय ती म्हणजे माणुसकी, आपण काय घेऊन जातोय ती म्हणजे समाजासाठी केलेलं काम, आणि सामाजिक कामामध्ये ज्याचं कायमच नाव राहिलेलं आहे असे नितेशजी सोळंकी साहेब यांचं शुभ सन्मान आपण या मंचावर करतोय। त्यानंतर दक्षिण मुंबईतील भारतीय जिल्हा भारतीय जनता पार्टीचे आदरणीय उपाध्यक्ष सुनीलजी खैर साहेब यांना माझी नम्र विनंती आहे की सुनीलजी आपण मुख्य मंचावर यायचं आहे। त्यानंतर सुनीलजी खैर यांच्या स्वागतानंतर मी नम्र विनंती करतोय या मंचावर शरददादा वाघेलकर साहेब ग्रामपंचायत सदस्य यांना की आपण मुख्य मंचावर यायचं आहे। अतिशय सर्व स्तरावरील सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा या क्षेत्रामधील राजकीय क्षेत्रामधील विविध मंडळी आहेत त्या सर्वांचा शुभ सन्मान आपण या मंचावर करतोय। शरददादा वाघेलकर यांचा आपण शुभ सन्मान करतोय। त्यानंतर राकेशदादा यांना सुद्धाही माझी नम्र विनंती आहे की आपण सुद्धा मुख्य मंचावर आपला विशेष स्वागत सन्मान सोहळा स्वीकारण्यासाठी यायचा आहे। राकेशजी यांना सुद्धा विनंती आहे, एक सुंदर मायेची आपण भगवी ही आपल्या धर्माचा रंग, उगवत्या सूर्याचा रंग, आपल्या रक्ताचा रंग आणि रायगड प्रीमियर लीगच्या ह्या रंग मध्ये नावून असताना विविध सर्व मंडळी, शरदजी वाघेलकर आणि त्याच्यानंतर राकेशजी यांचा सुद्धा आपण शुभ सन्मान करतोय। सुशांतजी वेदक बघा, प्रत्येक ठिकाणी मंगेश दादांच्या समवेत कायमच सावलीप्रमाणे उभे आहेत। त्यानंतर या आपण शेवटचा सन्मान घेतोय डीएसपी LLP सिक्युरिटीचे ओनर संजीवन पाटील रावे यांना माझी विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे, आपलं सुद्धा शुभ सन्मान आपण करणार आहोत। राकेशजी वाघेलकर, शरदजी वाघेलकर यांचा आपण शुभ सन्मान करतोय। नितेशजी सोळंकी आणि सुनीलजी खैर यांचा सुद्धा शुभ सन्मान केलेला आहे आणि आपण आता संजीवन पाटील या रावे यांच्या सुपुत्रांचा आपण सन्मान करतोय। DSP LLP सिक्युरिटीचे ते सन्मान्य ओनर आहेत। या सर्व मंडळींचा एक तेजस्वी इंद्रदृश्य घेऊन मंगेशदादा वाकडीकर, हा मंगेशदादांचे पार्टनर आहेत, अगदी भागीदार आहेत, त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक हार्दिक असं शुभ स्वागत करूया या सामन्याच्या पूर्वार्धामधून आणि उत्तरार्धामधून। आता याच दरम्यान आदरणीय संतोष शेठ पाटील साहेब त्यांनाही विनंती आहे की मुख्य मंचावर यायचं आहे। ग्रुप ग्रामपंचायत सांगुर्लीचे संतोषदादा पाटील आणि त्यांच्या समवेत आमचे आदरणीय व्यक्तिमत्व संतोष शेठ पारदी यांनाही विनंती आहे। त्यांच्या समवेत आदरणीय माजी उपसरपंच विष्णू शेठ ठोकळ साहेब यांचंही ते शुभ सन्मान आपण करतोय, माझी विनंती आहे। या दोन्ही या उभयंतांचा, या दोन्ही अतिशय मोठ्या व्यक्तिमत्वांचा शुभ सन्मान आपण या मंचावर करतोय आणि लगेच आपण ऑन गोईंग मॅच कडे वळतोय, जिथे प्रवीण सर आणि टीके माळी सर आपल्याला इथे मंत्रमुग्ध करण्यासाठी तयार आहेत। समर्थकडू सामना करेल विश्वजीत ठाकूरचा, तत्पूर्वी या मंचावर या दोन्ही अतिशय होतकरू आदर्श सृजनशील व्यक्तिमत्वांचा आपण करतोय शुभ सन्मान। थँक्यू निलेश नाईक, सकाळपासून सुंदर असं स्वागत तुम्ही आपल्या गोड शब्दामध्ये सगळ्यांचं केलेलं आहे। विश्वजीतचा हा चेंडू समर्थकडून तटवला आहे, मिडॉनमध्ये चेंडू जातोय, बाबू इम्पॅक्ट प्लेअर बाबू यांच्याकडे हा चेंडू जातो, एक सिंगल रन घेतलेली आहे
बघा प्रत्येक षटका मागे साधारण 15.40 धावांची सरासरी म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये कमीत कमी एक किंवा दोन षटकार पाहिजेतच. विवेकजी देशमुख आणि गजानन शेटगायकर यांनाही विनंती आहे की मुख्य मंचावर यायचे. आपला सुद्धा शुभ सन्मान मंगेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण करणार. दोन्ही आपल्या मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हा चेंडू दुसरी धाव सुद्धा मला असं वाटतं धावून पूर्ण केलेली आहे. रनिंग बिटवीन द विकेट पण चांगली आहे बघा. म्हणजे शशी जाधवनं मागील मॅच मध्ये 50 केलेली ती फक्त षटकार चौकारानं नाही त्याच्याबरोबर सिंगल डबल्सचं पण त्यानं जोड दिलेली हे या मॅच मध्ये पण तो दाखवतोय. त्याला माहितीये 15.40 धावांची सरासरी म्हणजे 15-16 धावा प्रत्येक षटकामागे नुसतं षटकार चौकार मारून येणार नाहीत. सिंगलला डबलमध्ये आणि डबलला ट्रिपलमध्ये जर आपण कन्वर्ट करू शकलो तर शेवटच्या षटकामध्ये आपल्याबरोबर बोझ कमी असेल. विश्वजीत ठाकूर पुन्हा एकदा तयार. ओ हो 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 विश्वजीत क्या बात है. शॉर्ट ऑफ लेंथ हा चेंडू होता आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. संध्याकाळच्या वेळेला असा बाउन्स म्हणजे खांद्याचा किती वापर केला असेल विश्वजीत ठाकूरनं आपल्याला दिसतंय. बरीचशी मैदानं या खेळाडूनं गाजवलेली आहेत. आपल्या या रायगडचं नाव देश विदेशामध्ये त्यानं पोचवलेलं आहे. असा एक नामवंत ख्यातनाम असा हा गोलंदाज आहे तो विश्वजीत ठाकूर. शशी हो शशीनं पुराना चावल आहे आणि जबरदस्त त्यानं हा फटका मारला लॉंगॉनच्या दिशेनं उतुंग असा षटकार मारतोय तो शशी. क्या बात आहे. ओल्ड इज गोल्ड असं आपण म्हणतो निलेश आणि त्या ओल्ड इज गोल्डने इथं दाखवलेलं आहे आपल्या बॅटचे जोहर षटकार मारून. हा शॉर्ट पिच चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय फाईन लेग मध्ये आणि नव्यानं पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे आणि शशी जाधव मात्र मैदानाच्या बाहेर. रायगड प्रीमियर लीग सीझन 4 थरार आपण इथे पाहतोय आणि गेली कित्येक वर्ष 24 लाईव्ह आपल्याला थेट प्रक्षेपण घर बसल्या दाखवतात. त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे संदेश पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे विवेक पाटील बोरल्याचे इथे बसलेले आहेत आणि वाढदिवस त्यांचा आहे. आपण कॅमेऱ्यामध्ये त्यांना बघू शकतो ऑन स्क्रीन त्यांना टीव्हीवर बघू शकतो. त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या त्यांना लाख 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 शुभेच्छा. तुमचं पुढलं आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं आणि चांगलं आरोग्यदायी जावो हीच समालोचकांकडून ईश्वर चरणी प्रार्थना आणि चांगली बायको सुद्धा मिळू कारण पुढे आयुष्य त्यांचं चांगलं जाईल. सत्या त्या धावांचं टार्गेट परत एकदा डू ऑर डाय हा सामना विश्वजीत ठाकूर सारख्या गोलंदाजाला कुठेतरी विचार करायला भाग पाडलं होतं मात्र त्यानंतर आपल्या अनुभवाने इथे मात्र त्याने गडी गारद केला. 9 धावसंख्येवर पहिला गडी गारद होतोय यावेळी RCC पेठ प्रतिष्ठान संघाचा. मात्र 77 धावा 30 चेंडूमध्ये जमवत असताना शेवटचा चेंडू खेळण्यासाठी येतोय वैष्णव भोईर. यावेळी याला म्हणतात वेग जवळपास 150 किलोमीटर प्रति तासी वेगाने काय मारा करतोय विश्वजीत ठाकूर. याच्या खांद्यामध्ये काय आहे टीके माळी सर. नाही त्याची जी म्हणजे फिटनेस आहे ना आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये तुम्हाला फिटनेस पाहिजे. मग फिटनेस येतो कसा आहार विहार आणि व्यायाम या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत तुम्हाला क्रिकेटमध्ये. काय तर बरेचसे खेळाडू 4-5 फॉर्म मध्ये येतात मग खाण्यापिण्याकडे लक्ष जातं आणि मग पोट सुटतं त्यामुळे फिटनेस राहत नाही. परंतु या प्लेअरनं असा काय फिटनेस ठेवलेला आहे कित्येक वर्ष तो तसाच्या तसाच आहे. 1-2 कमी झाला असेल 1-2 जास्त वाढला असेल त्याच रेंजमध्ये तो धावतो एवढा स्वतःच्या बॉडीकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. क्रिकेट खेळण्यासाठी जी महत्वाची गोष्ट लागते फिटनेस तो फिटनेस त्यानं चांगला ठेवलेला आहे. त्यांचा फिटनेस ही तेवढाच लाजवाब आहे. 4 मंगेश दादा सुद्धा आपण पाहतोय त्याच शेप मध्ये आहेत आणि प्रवीणजी दुगाडी यांना सुद्धा पाहतोय त्याच शेप मध्ये आहेत. इथे मात्र आणि एवढी मेहनत करून आपण एक 2-3 दिवसाचं कार्य असतं कधी कधी लग्न कार्य किंवा पूजा अशा वेळेला या कार्यामध्ये आपण थकून जातो 2-3 दिवसात. परंतु इथे हा इथलाच 11 प्रोग्राम त्याच्या अगोदर आमंत्रण वगैरे ते प्रकार ही विकेट पाऊस एवढा झालेला की 1 पाणी इथे साचलेलं परंतु ते पाणी पण सगळं सुकवलं ते मंगेश वाकडीकर आणि त्यांच्या सगळ्या टीमनं. अगदी बरोबर. 24 धावांची गरज. यावेळी फुलर लेनचा चेंडू यावेळी ऑन साईडला टर्न करून
समर्थ कडू खेळतो आहे इथे मात्र डीप मिड विकेटला सिंगल धाव येते मात्र इथे आतिषबाजी करावी लागेल संध्याकाळची वेळ आहे या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे आपुल्या ही साध कोणता संघ त्याला प्रतिसाद देणार आहे एका बाजूला आपण बघतोय वीर मराठा जोहे पेण आणि दुसऱ्या बाजूला आरसीसी पेठ प्रतिष्ठान कारण दोन्ही संघांसाठी ही शेवटची संधी असेल टॉप 16 मध्ये क्वालिफाय होण्याची सिंगल धावसंख्या दुहेरीकडे 10-1 गड्याच्या मोबदल्यात हा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय वैष्णव भोईरनं मात्र उंची जास्त आहे लांबी कमी पडली जेल टिपला जातोय आनंदोत्सव साजरा करतोय तो सार्थक मात्रे आणि सुंदर झेल टिपलाय खूप उंच गेलेला हा चेंडू वैष्णव भोईरनं ठरवलेलं की हा चेंडू आर पार नरवीर तानाजी मालुसरे स्टँडच्या पलीकडे भिरकवायचा मात्र थोडस टायमिंग चुकलं आणि वैष्णव भोईर या सापळ्यामध्ये सापडला आपण पाहतोय सावळ्या विठोऱ्याचं हे गीत अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी मंगेश दादांकडे पाहिलं तर एवढ्या मोठ्या स्पर्धे आयोजक म्हणजे कसा पाहिजे परंतु ते स्वतः वैयक्तिक समालोचकांना सांगतायत की सर तुम्हाला ही संधी मी शाळेवरून आलो होतो उन्हाचा आणि त्यांचा फोन आला हा माझा वेलकम कॉल होता 11 तारखेचा तो आता 14 तारखेला हा चेंडू फक्त फ्लिक केलाय आणि फलंदाज बाद आल्या आल्या सोहेल शेख मैदानाच्या बाहेर मोठा हादरा लग इन वेळा या फलंदाजाने 0 अद्याप 3 सामन्यांमध्ये भोपळा फोडू शकला नाही सोहेल शेख हे त्याचं बॅड लग आहे आपण तो प्रयत्न नक्कीच करत होता परंतु कधी कधी असं म्हणतात ना नशीब त्याच्या सोबत नव्हतं 3 सामन्यांमध्ये पहिल्याच चेंडूवर गारद झाला हा सोहेल शेख रूपा हो मस्त गाणं डीजे मास्टर लावतायत क्रिकेट खेळाडूंसाठी आली म्हणजे मुली पण चांगल्या चांगल्या सांगून येत आहेत हल्लीच्या जमान्यामध्ये क्रिकेटचं वेड आहे संपूर्ण भारतामध्ये क्रिकेटचं वेड आहे क्रिकेटचं क्रेज आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत पोचलेलं हे क्रिकेट आहे प्रशांत मला असं वाटतं मैदानामध्ये उतरलेला आहे चिखल्याचा हा खेळाडू माझा तर खास फेवरेट हा खेळाडू आहे का अफलातून फटके मारतो म्हणजे डोपे टेकून स्ट्रोक मारण्यामध्ये तर एकदम जबरदस्त स्वीपचे स्कूपचे फटके देखणे फटके मारण्यामध्ये माहिर आहे आता त्याच्या संघाला तशा फलंदाजीची गरज आहे मात्र ऑन हॅट्रिक आहे प्रतिमेश कोळी अप्रतिम गोलंदाजी श्रेय द्यावं लागेल या गोलंदाजाला सुद्धा यावेळी हॅट्रिक तर मिस झाले परंतु खऱ्या अर्थानं खूप छान गोलंदाजी ज्यावेळी डिफेन्स करायचे असतात 77 धावा आणि अशा वेळी तुम्हाला कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करायला हवी याचं प्रात्यक्षिक दाखवतात 5-5 षटकांचा सामना आहे फिल्डर कुठे आहे याचा पूर्णपणे विचार करून गोलंदाजी करतोय आणि चांगली कॅप्टनशिप आपण म्हणूया विश्वजीत ठाकूरची धावसंख्या 11 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 चेंडूमध्ये अद्याप 66 धावांची आवश्यकता प्रथमेश कोळी तयार फुलटॉस काय स्वीट आवाज आला आणि तेव्हा कळलं की हा चौकारच जाणार आणि लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील स्टँडच्या पलीकडे समर्थ कडूचा षटका चौकार विविध स्टँड आपण पाहतोय स्वातंत्र्यवीर विदा सावरकर स्टँडला पाहतोय लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील स्टँड पाहतोय सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रे स्टँड पाहतोय नरवीर तानाजी मालुसरे स्टँड पाहतोय आणि हे वैभव आहे हे रायगडचे नरवीर आहेत इथे चौकार आलाय इथे मात्र दे धक्का घे चक्का हा आसमानी सुलतानी तुफानी हा आरपीएल षटकार यावेळी प्रेक्षकांची मन जिंकणारा हा समर्थ कडूच्या बॅट मधून आलेला हा दणके बाज उरणचा ब्रँडेड षटकार माझ्या जिजाऊ धन्यवाद डीजे मास्टर सुंदर अशी गाणी डीजे मास्टर लावतायत कारण परिस्थिती विपरीत आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं कधी जेव्हा विपरीत परिस्थिती होती त्या काळात जेव्हा म्हणजे फक्त स्वराज्य हा शब्द जरी उच्चारला तरी गर्दन कलम केली जायची अशा वेळेला स्वराज्य निर्माण केलं तसं विपरीत परिस्थिती या मैदानावर आता झालेली आहे
ती आरसीसी पेट प्रतिष्ठान या संघाची मात्र त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग समर्थ कडू इथे हा वेशवीचा खेळाडू इथे आपली चमक दाखवतोय. चार चेंडू मध्ये 12 धावा कुठलेल्या आहेत, 21 धावा धावफलकावर लागल्यात. मागे आपण जर वळून पाहिलं तर जेव्हा फलंदाजी सुरू होती वीर मराठा जोहे पेण संघाची तेव्हा दुसरं षटक महागडं असं षटक ठरलं होतं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आलेल्या, म्हणजे दोन्ही मिळून 29 धावा धावफलकावर लागलेल्या. आता मात्र या तिसऱ्या षटकामध्ये विश्वजीतच्या किती धावा येणारे आकडे सगळ्यांच्या नजरा लागून बसलेल्या आहेत. अगदी आरसीसी पेठचे संघ मालक गणेशजी जोशी, सोमनाथजी म्हात्रे हा सामना पाहतात. वीर मराठा जोहेचे आदरणीय हर्षजी पितळे आणि प्रवीण पवनजी भोईर हा सुद्धा सामना पाहतात. आणि प्रत्येक वेळी विश्वजीतच्या प्रत्येक स्पेलला ते दाद देत आहेत. गोलंदाजी मार्गावर सज्ज तिसरा षटक इथे मात्र रचनात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कुठेतरी वेगावर स्वार होतोय आणि ज्यावेळी भन्नाट वेगावर विश्वजीत स्वार होतोय ना, त्यावेळी त्याला उत्तर देणं म्हणजे सरकेल दर्या सरंग कान्होजी आंग्रे यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आरमार उभार केलं आणि त्याची तोड नव्हती, त्याच पद्धतीने विश्वजीत ठाकूरच्या या गोलंदाजीला कुठेतरी तोड दिसत नाहीये. हा त्या काळी कान्होजी आंग्रेंना समुद्रावरचे प्रति शिवाजी म्हणून म्हटलं जायचं. त्यांनी जो किल्ला अबाधित ठेवला अलिबागचा, ते कान्होजी आंग्रे स्टँड आपण उभारलेला आहे. आणि प्रशांतला खेळवलंय, अक्षरशः खेळवलंय ते विश्वजीत ठाकूरनं अफलातून अशी गोलंदाजी. एक्सपिरियन्सचा पुरेपूर फायदा या मैदानावर उठवतोय तो विश्वजीत. वेग पण आहे, टप्पा पण आहे आणि टर्न पण आहे. अशा वेळी साथ द्यावी. समर्थ कडू सारखा कसलेला फलंदाज आहे, त्यावेळी तुम्ही सिंगल काढली तर तुमच्या प्रतिस्पर्ध्याला सुद्धा दबाव येईल. समर्थ कडू असेल त्यावेळी विश्वजीत ठाकूरला सुद्धा कुठेतरी विचार करावा लागेल. मात्र वीर मराठा जो हे उपविजेता संघ आहे त्यात हाताळ खेळतोय. माळी सर हा चेंडू हो कट केलाय, फ्लिक केलाय, चेंडू टपलवलाय, सरळ जातोय चेंडू सीमारेषा पार, सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रे स्टँडच्या पलीकडे चौकार. अगदी सचिन तेंडुलकर वीरेंद्र सेहवाग स्टाईल हा अपरकट केला, छोडासा जास्त बाउन्स झाला, आउटसाइड डी ऑफस्टम होता, हात खोलण्याची संधी होती आणि पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत आहे हे ओळखलं होतं आणि त्यावेळी हा चेंडू डीप थर्ड मॅन आणि डीप बॅकवर्ड पॉईंटला चौकारच्या स्वरूपात गोळीच्या वेगाने झालाय. बऱ्याच वेळानंतर संजीवनी चौकार आलाय, तो म्हणजे आरसीसी पेठ प्रतिष्ठान या संघाला. धावसंख्या 25, 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. हा चेंडू फुलटा, जमीन लगतचा फटका, एक सिंगलच रन मिळणार. या सिंगल रन हळूच धावसंख्या वाढते, 26 जाऊन पोचलेली. हे निर्णायक षटक आहे आणि फलंदाजांना पण माहिती आहे की हे डेंजर षटक आहे. या डेंजर षटकाला जास्त रिस्क नाही घ्यायची, जास्त कोणतंही आव्हान जास्त घ्यायचं नाही. हे कसं तरी आपण खेळून काढायचं, मिळाला तर मिळाला, चौकार मिळाला तर मिळाला, षटकार नाही तर सिंगल डबलवर आपण समाधान मानूया. समर्थ कडू जोपर्यंत विकेटवर असेल, प्रशांत पाटील जोपर्यंत विकेटवर असतील तोपर्यंत धावा येतील. मागील इनिंगमध्ये आपण बघितलं विश्वजीत म्हात्रे विकेटवर थांबला, ऑटोमॅटिकली नंतर धावा आल्या, हा इतिहास सांगतोय आणि इतिहासापासून आपण शिकलं पाहिजे. ओ समर्थ, समर्थ आहे, आहे समर्थ आहे तो सांगतोय मी आहे, मी खेळू शकतो, भिऊ नकोस, हा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय षटकार खेचलाय आणि संध्याकाळच्या वेळेला एवढा ताकदवर फटका मारणं माळी सर सोपं नसतं. हो सोपं नसतं आणि हा ताकदवर फटका आणि लेफ्टीला ऍडव्हान्टेज आहे बघा इथे. आता वारे पण संध्याकाळचे वारे असतात, ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात, त्यामुळे त्याचा फायदा आता आपल्याला मिळतोय. आणि सिनियर खेळाडू आहे समर्थ कडू, मला असं वाटतं त्याचा गुरु सुद्धा असू शकतो, आहे की नाही माहिती नाही. इथे आम्हाला 12th मॅन सांगतात की गुरु आहे समर्थ कडू. आणि मी मगाशी माळी सर म्हणाल होतो की ज्यावेळी समर्थ कडू सारखा फलंदाज तुमच्याकडे त्यावेळी तुमचं काम काय, लीडिंग रोल करू नका, तुम्ही साईड रोल घ्या, तुम्ही सिंगल करा, त्याला खेळण्याची संधी द्या. या बॉल मध्ये सिंगल जरी आली तरी 2-7 आल्या, समीकरण आणखी बदलेल, 12-44 राहतील आणि लढण्याची क्षमता राहील. बघूया 13-45. हो हो स्कूप केलाय, वार वा मस्त फटका मारला आणि सुंदर क्षेत्रक्षण अफलातून क्रिकेट, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा स्टँडर्ड आपल्याला बघायला मिळतंय या मैदानावर. जेवढी सगळे हसतायत बघा मैदानावर, म्हणजे विश्वजीत पण हसतोय, समर्थ पण हसतोय, फिल्डर पण हसतायत. काय क्रिकेट झालं, चांगला चेंडू, चांगला फटका आणि त्याच्यापेक्षा
सरस असं चांगलं क्षेत्ररक्षण क्रिकेटमध्ये हे सगळ्या गोष्टी येतात. क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी या चेंडूवर चांगला बॉल होता, चांगला आपल्या अनुभवाचा फायदा घेतला, रचनात्मक स्ट्रोक खेळला आणि त्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या फिल्डरला माहित होतं की चेंडू इकडे येईल, त्यामुळे त्यांनी वेगाने त्या चेंडूकडे धाव घेतली आणि संघासाठी त्या यशस्वी असणाऱ्या ज्या दोन धावा तीन धावा वाचवल्या. आणि समर्थ कडू मागाची म्हटलं होतं सिंगल आली तर 12 चेंडू राहतील, समर्थाला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळेल आणि अशा वेळी सामन्यामध्ये बाकी ठेवण्याचं काम समर्थ कडू करू शकेल आरसीसी पेट या संघाला, कारण त्यांच्यासमोर वीर मराठा जोहे सारखा एक बलाढ्य संघ आहे. आणि अशा वेळी 12 चेंडू आणि परत एकदा 44 धावा असतील. 44 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 22 धावांची सरासरी आहे, म्हणजे कमीत कमी 3 ते 4 षटकार मारावे लागतील किंवा 5 तरी चौकार आले पाहिजेत. बघूया समर्थ कडू आणि प्रशांत काय करणार. येणारा जो गोलंदाज आहे तो नवीन असणार आहे कुणाल शिंदे, कारण 5 षटकांचे सामने त्यामध्ये एकाच गोलंदाजाला 2 षटकं मिळणार आहे, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. 12 चेंडूमध्ये 44 धावा पाहिजेत. मगाशी म्हटलं होतं विश्वजीतने की कुणाल शिंदे सारखा आमच्याकडे चांगला गोलंदाज आहे, त्याच्यामध्ये विश्वास आहे. मात्र आजच्या वेळी समर्थ कडूला ती अविश्वसनीय कामगिरी करावी लागेल. यॉर्कर, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी म्हणावं या चेंडूला शब्द नाही आहेत. आणि या चेंडूला सुद्धा सन्मान दिला समर्थ कडूने. निर्धाव चेंडू, पहिलाच चेंडू म्हणजे ब्रह्मास्त्र वापरलं क्रिकेटचं गोलंदाजांचं. यॉर्कर चेंडू परफेक्ट, यॉर्कर अजिबात मारायचा चान्स पण घेतला नाही तो समर्थ कडून. आणि पहिलाच चेंडू जातोय तो कुणाल शिंदे याचा निर्धाव हा चेंडू. हो मराठाचे सर व्यवस्थापक सुंटी पाटील आहेत, त्याच्यानंतर आपण बघतोय त्यांचे व्यवस्थापक म्हणजे रुपेश पाटील क्राईम ब्रँचचे, तेही खुश असतील. त्यांचे संघ मॅनेजर रोशन पाटील यांची प्रचंड मेहनत आपल्याला बघायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आणि सगळेजण थांबलेत, प्रत्येक टीमचे पाठीराखे थांबलेले आहेत. आपले रोशन पाटील पण तिकडे आता बघत असतील, कॉमेंट्री सोडून द्या ना. आता या मॅचमध्ये काय होईल याच्याकडे त्याच्या नजरा लागल्या असतील, कारण आत्तापर्यंत जो हे टीमनं गेल्या 3 वर्षांमध्ये चांगला परफॉर्मन्स या मैदानावर केलेला आहे. आणि मला असं वाटतं ही पेड टीम यंदाच्याच वर्षी एंट्री या रायगड प्रीमियर लीगमध्ये आहे. गतस्पर्धेचा उपविजेता हा संघ आहे वीर मराठा जो हे 2021 मध्ये टॉप 4 मध्ये पोहोचला होता. यशाची चव त्याने चाकलेली आहे आणि अशा वेळी यशस्वी तुम्ही होताना त्यावेळी अपयश जर मिळालं तर ते शल्य पोचतं. त्यामुळे विश्वजीत ठाकूर आणि त्यांचा संपूर्ण टीम जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. परंतु समर्थ कडू बघा असं म्हणतात ना, जय आणि पराजय याच्यामध्ये जी अभेद्य भिंत आहे ती म्हणजे समर्थ कडू. कारण जोपर्यंत समर्थ कडू आहे तोपर्यंत लाईव्हवर जे प्रेक्षक बघतात ते सुद्धा हलणार नाहीयेत. हा लाईव्ह तर टीव्हीला सगळे चिटकून बसलेले आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. हमरापूर, जोहे, पेण, कळवा या सगळ्या एरियातले टीव्ही ऑन आहेत. कोण आता हॉटेलवर बसले असतील ते मोबाईलमध्ये सुद्धा बघत असतील, कोण एसटीमध्ये असेल, कोण टेम्पोमध्ये असेल, कोण प्रवासामध्ये असतील, तेही या मॅचचा आनंद घेत असतील, तेही या मॅचचा आनंद घेत असतील असं हे क्रिकेटचं क्रेज आहे. सगळेजण बघा, सगळे समालोचन कक्षाकडे बघतात आणि निर्णय वाईट नाहीये, वाईट नाहीये. काय इथे मात्र चांगलं कमबॅक कुणाल शिंदेचं, सलगचं 2 चेंडू. निर्धाव 10-44 इथे मात्र बराच काळ हवेत. एअर हॉस्टेसला हाय बाय करून चेंडू खाली आलाय समर्थ कडू. 3 चेंडू 0 धावा आणि इथे मात्र विजयाच्या अगदी नजदीक अजगर ज्या पद्धतीने आपल्या सावजाला हळूहळू गिळंकृत करतं त्याच पद्धतीने वीर मराठा जोहेचे सर्व खेळाडू आपण बघतोय. आमच्या कालव्यावर राज आले होते, प्रसाद पाटील यांचे समर्थ. निलेश फक्त 1-2 मिनिटं तुम्हाला मी थांबवतोय, कारण सुपर 16 जो लॉट आहे परवा, उद्या सुट्टी आहे भाऊबीजेची, सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊबीजेच्या. सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे, ते 7:30 रिपोर्टिंग करायची आहे. 8 वाजता मॅच चालू होईल. पहिली मॅच बाहुबली स्वर्गीय नितीन नाईक अँड रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल 11 वर्सेस जय माता दी सोनारी, त्यानंतर हरिओम डोलवी पेण वर्सेस बाबदेव क्रीडा मंडळ केतकीचा माळा अलिबाग, तिसरी मॅच जय माता दी दिगोडे वर्सेस सोनाई 11 तळेगाव रसायनी, चौथी मॅच रिहान अँड साईराज 11 कुंडेवाळ वर्सेस MD वॉरियर्स अलिबाग, त्यानंतर विकास शेठ गोगावले युवा मंच पोलादपूर वर्सेस SD स्पोर्ट्स सुधागड. हा चेंडू सुपर 16 मॅचेस 5 षटकांच्या राहणार आहेत. वाईडचा इशारा पंचांकडून येणार, त्यानंतर सामना असेल आदित्य प्रिय
प्रिया लॉजिस्टिक कणबोली वर्सेस आई इलेवन ओवे आणि थोड्याच वेळात नंतरच्या मॅचेसचं आपण डिक्लेरेशन करणार आहोत. याला म्हणतात लक्ष. मंगेश दादाचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे. अगदी पाच ओव्हरच्या मॅचेस असतील आणि सुपर ओव्हर नसणार आहे, कंपल्सरी चेसिंग असणार आहे सुपर 16 ला आणि त्याच्या पुढेही सेमीफायनल फायनलला. चिठ्ठी सिस्टीम नाहीये, जसं लागेल तसं सिरीज प्रमाणे होऊन जाईल. अगदी बरोबर, अगदी तंत्रशुद्ध आणि अगदी पारदर्शक अशी संपूर्ण सिस्टीम आपण मंगेश दादांच्या माध्यमातून पाहतोय. सुपर 16 मध्ये गेलेल्या प्रत्येक संघाला न्याय देण्याचं काम मंगेश दादा वाकणेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हो, हा चेंडू जमीन लगतचा फटका, लॉंग आर्म मध्ये मारला चेंडू, एक सिंगलच रन मिळणार. तळे थेंबे थेंबे तळे साचे आपण म्हणतो, मग इथे ही म्हण नाहीये लागू नाही पडत. इथे पाऊस पडला पाहिजे, धो धो धो, मग आळवाचा पाऊस पडला तरी चालेल पण पाऊसच पडला पाहिजे. धावांचा कौतुक करावं लागेल सर्व आपण पंचांचं, कारण अगदी निरपेक्ष निर्णय, तटस्थ निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यांची निवड कोणी केली? त्यांची निवड मंगेश दादा वाकणेकर यांनी केली. कोणत्या पंचांचा स्लॉट कधी ठेवायचा, कुठल्या समालोचकांना संधी द्यायची, याचा पूर्ण अभ्यास. आणि म्हणतात ना, एखादा माणूस लहानपणापासून हुशार असतो ना, तो प्रत्येक वेळी शेवटपर्यंत हुशार असतो, प्रत्येक गोष्टीची तो काळजी घेत असतो. असे आपले सर्विसवर मंगेश दादा. मंगेश दादांचं म्हणजे 99% श्रेय, बाकी सगळं आपलं सगळ्यांचं 1% त्याच्यामध्ये आपण आहोत. नेतृत्व चांगलं असेल ना तर ऑटोमॅटिकली तुम्हाला सक्सेस मिळत असतं. सेनापती चांगला असणं गरजेचं आहे आणि सेनापतीचं नेतृत्व हेच यशाचं गमक असतं. आपण पाहिलेलं म्हणजे सेनापती राजाला सुद्धा अटक करू शकतो, एवढी पॉवर सेनापती मध्ये असते. या मॅच मध्ये बघा, अजूनही जिंकायला 36 धावा धावफलकावर लागल्या, 4 षटका अखेरीस, बऱ्याच धावा पाहिजेत अजून जिंकण्यासाठी. दिल्ली बहुत दूर है, 6-41 ची गरज. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू आलाय आलाय आलाय, प्रेक्षकांना अभिवादन. हा येतोय आणखी एक दमदार षटकार आणि देऊया आपण डीजे मास्टरला संधी. लाखात एक मंगेश दादाच आयोजन हे अलग, आता आवाज घुमणार हाय रायगड प्रीमियर लीग. एक षटकार मारलाय प्रशांत न, चिखल्याचा प्रशांत. ओ हो हो, क्या बात है. शुभम डाकी अफलातून चेंडू टाकला, परफेक्ट यॉर्कर. डेफ्थ ओव्हर मध्ये अशी गोलंदाजी बरेचसे गोलंदाज करत असतात. अगदी, कारण कौटुंबिक दुःख आहे आणि त्याला कौटुंबिक दुःखाला त्याने पाठीमागे ठेवून शुभम डाकी स्वतः खेळतोय. गतवर्षी सुद्धा आपण पाहिलं मंगेश दादांच्या घरी एक दुःखद घटना घडली, परंतु त्यानंतर मंगेश दादा यांनी स्वतःला सावरलं आणि देखणं शिल्प उभं केलं, ते म्हणजे रायगड प्रीमियर लीगचं. हो, तेही दिवस आपल्याला आठवत आहेत. मंगेश वाकडीकर यांच्या पिताश्रींचं देहावसन झालेलं, तरी मंगेश वाकडीकरांनी ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. ते उतरले फील्डमध्ये आणि सगळ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ती स्पर्धा आपण सक्सेस केलेली. हो, हा चेंडू आपण पाहतोय स्क्रीनवर. प्रशांतजी खानापूर यांची सुद्धा छबी पाहतोय. तेजसी मात्रे, विजयजी जितेकर, राजेशभाई गायकवाड पराभवाच्या छायेत आता मला असं वाटतंय सापडलेला आहे तो आरसीसी पेट. मात्र कॅमेरा जर आपण विश्वजीत ठाकूर यांच्याकडे नेला ना, तर ते स्वतः घाम पुसतायत, परंतु त्यांचा घाम हा श्रमाचा घाम आहे आणि त्यांना संध्याकाळी छान झोप लागेल. उद्या भाऊबीज आहे आणि 12 नोव्हेंबरला त्यांचा आणि छोट्याचा वाढदिवस सुद्धा होता. हो, दोघांचाही वाढदिवस आपल्या रायगड टेनिस क्रिकेटसाठी अभिमानाची गोष्ट होती. अजूनही जिंकायला एका शेवटच्या चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. हे सगळं आपल्या पुढे समोर ठेवतायत ना ते स्टॅटिस्टिशियन, ते म्हणजे आमचे सुदर्शन पाटील तारा. त्यांच्याकडे पाहिलं ना की त्यांची जी मोठी चष्मा तुम्हाला सांगून देते की त्यांचा अभ्यास किती गाढ आहे, किती गहन आहे, असा सुदर्शन पाटील यांचा अभ्यास. म्हणून आम्ही त्याला सगळेजण प्रेमाने पिंट्या म्हणतो, सुदर्शन. आणि हा वाईडचा इशारा पंचांकडून येतोय. आता अजून 3-4 जरी वाईड आले तरी काय फरक नाही, काही फरक नाही पडणार. शुभम डाकीला माहिती आहे आता पिक्चर संपलेला आहे, प्रेक्षक सुद्धा जातात. परंतु या प्रेक्षकांचं खरंच मी कौतुक करतोय. जो हे कळवे हमरापूर विभागातून प्रेक्षक तळ ठोकून होते आणि आज खऱ्या अर्थाने ग्लॅमर आलं. 16 तारखेला याही पेक्षा जास्त गर्दीचा उच्चांक असेल आणि 17 तारखेला काय म्हणावं.
इथे मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय आणि मात्र सुपर 16 मध्ये क्वालिफाय होणारा 16वा संघ म्हणजे वीर मराठा जोहेपेण. अभिनंदन विश्वजीत ठाकूर, अभिनंदन हर्षजी पितळे, अभिनंदन रोशन पाटील आणि अभिनंदन सगळ्यांचं. थँक्स. हॅलो, मस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला.